घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन व्यक्तींना घोडेगाव पोलिसांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व पोलीस यंत्रणेच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जेरबंद केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की घोडेगाव तालुका आंबेगाव येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे यांच्यावर दिनांक 10 मार्च 2022 रोजी घोडेगाव एसटी स्टँड परिसरात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात त्यांच्या पोटाला व हाताला दुखापत झाली होती तर त्यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली होती. बोराडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हे नंदकुमार बोराडे यांच्या ओळखीचे नसल्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, दीपक साबळे, राजू मोमीन, गुरु जाधव, अतुल डेरे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर, मुकुंद कदम यांसह घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक किशोर वाजक, सतीश डवले, अनिल चव्हाण, दत्तात्रय जठार, अविनाश कालेकर, संदीप लांडे, जालिंदर रहाणे, मनीषा तुरे, संगीता मध्ये, संदीप रसाळ, आतिश काळे, नामदेव ढेंगळे यांचे पथक नेमण्यात आले होते. पथकाच्या तांत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदकुमार बोराडे यांच्या घराशेजारी जितेंद्र प्रभाकर काळे यांचे आडोसा नावाने परमिट रूम आणि बियर बार आहे. सदर बियर बार बंद करण्याबाबत नंदकुमार बोराडे यांनी वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामपंचायत घोडेगाव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच जितेंद्र काळे यांनी बांधलेल्या रहिवासी सोसायटीमधील सांडपाणी कॅनलमध्ये सोडले जाते याबाबत नंदकुमार बोराडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून जितेंद्र प्रभाकर काळे यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने जितेंद्र काळे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्याने त्यांचा मुंबई येथील राहणारा लहानपणीचा मित्र योगेश पवार व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून नंदकुमार बोराडे याला मारण्याची योजना आखली होती. त्यानुसार इसमनामे जाफर शमीम अहमद वय 24 वर्ष राहणार मुंब्रा मुंबई व शब्बास मेमन यांनी एक चारचाकी गाडी व एक दुचाकी गाडीतून येऊन नंदकुमार बोराडे यांच्यावर हल्ला केला असल्याचे निष्पन्न झाले. सदरच्या गुन्ह्यामध्ये जितेंद्र प्रभाकर काळे, योगेश मोहन पवार व जाफर शमीम अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्यामध्ये एक आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे. गुन्ह्याचा अधिक तपास घोडेगाव पोलीस स्टेशन येथे चालू आहे.